आता एक बातमी येते यवतमाळमधून. मराठा आरक्षणाच्या सर्वेक्षण करणाऱ्या शिक्षकांना शिवीगाळ करत मारहाण झाल्याचा प्रकार यवतमाळमध्ये घडलाय. यवतमाळ शहरातील जिजाऊ नगर भागामध्ये हा प्रकार घडला असून या ठिकाणी महापुरुषांना देखील शिवीगाळ करण्यात आल्याचा आरोप होतोय. तर या प्रकरणी मराठा आरक्षणाचा सर्वेक्षण करणारे संदीप पत्रे आणि अमोल बाबरे हे शिक्षक शहर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी दाखल झाले. तर एका सावळकर नामक तरुणाने शिवीगाळ केली असल्याची तक्रार करण्यात येते. तर यवतमाळ शहरात मराठा आरक्षणाचा सर्वेक्षण करणाऱ्या शिक्षकांना शिवीगाळ आणि मारहाण झाल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. वार्ड क्रमांक 5 मध्ये आम्ही मराठा आरक्षणासाठी गेलो होतो. गेलो असताना एक आशिष सावळकर आहे का सावरकर आहे त्याच्या घरी गेलो असताना त्याला नाव विचारलं. नाव विचारल्यावर त्यानं बाहेर येऊन आम्हाला अश्लील भाषेमध्ये शिवीगाळ केली आणि मी त्यांना म्हटलं की बा माहिती नाही देतं नको देऊ. तर बाहेर निघालो. निघत असताना आम्ही दोघं असल्यामुळे त्याने मारहाण केली आणि गफलतीत मारहाण झाल्यामुळे आम्ही स्वतःला प्रोटेक्ट केलं आणि प्रोटेक्ट केल्यानंतर आम्ही तहसीलदार साहेबाकडे आलो. तहसीलदार साहेबाच्या सांगितल्या नियमाप्रमाणे आम्ही इथं पोलीस कंप्लेंट देण्यासाठी आलेलो आहोत. नेमकं त्याचं आमचे मित्र आमचे सहकारी सर श्री पत्रे सर त्या घरात गेले होते. ते बाहेरून त्यांना विचारत होते. तो व्यक्ती आला त्यांनी नाव सरांनी त्याचं नाव विचारलं त्या नाव सांगितलं आणि नंतर विचारलं की काय म्हणायचं तर एकदम चिरडला आणि तो शिवा द्यायला लागला आणि त्या ते आवाजाचा मोठा होऊन मी बाजूच्या घरी सर्वेक्षण करत होतो. मी ते थांबून व्हिडिओ घेतला आणि मग सर जेव्हा बाहेर निघायला लागले त्यावेळेस त्यांना हमला केला आमच्या दोघावर. त्याआधी सरावण केला मी त्याला अडवलं त्याने माझ्यावरसुद्धा हमला केला आणि आम्ही त्या ठिकाणाहून इतक्या लवकर उचलला. आम्ही तहसीलदार सरांना फोन केला आमच्या पर्यवेक्षक सरांना फोन केला आणि तहसीलदार सरांना भेटा म्हणजे तिथे भेटायला लगेच आलो. तुम्ही कुठल्या विभागात काम करता आणि तेव्हापासून तुमचं कशाचं सर्वेक्षण सुरू आहे? मी लोकनायक बापू जानेवारी टीचर म्हणून आहे आणि आम्ही आजपासून ट्रेनिंग सुरू तुमचे पैशाचे सर्वेक्षण सुरू केलेलं आहे. कशाचं सर्वेक्षण आहे? ते मराठा सर्वेक्षण म्हणून आहे. मराठा आरक्षण सर्वेक्षण. आता पुढची भूमिका काय आहे तुमची? आता तुमच्यावर हल्ला झाला आहे. आता कसं या आंदोलनामुळे वगैरे लोकांची मानसिकता बदललेली आहे. हे आज आमच्यासोबत झालं उद्या कुणासोबत घडू शकते हे. त्यामुळे आमची जी मागणी आहे की बा काही ना काही संरक्षण असावं आम्हाला. लोकांना कसं लोकांच्या मानसिकता बदललेलं आहे एकदम आक्रमक बनलेलं आहे या आंदोलनामुळे या मोर्चामुळे. काय नाव तुमचं? नाव नाव माझं नाव अमोल सुधाकरराव बाबरे. प्रतिनिधी अजित महेंद्रे, न्यूज टुडे 24, यवतमाळ.